हे मंत्रिमंडळाच्या अंडर काम करणारे लोक होते बरं का. आणि पहिला बी आपण त्याच्यावर आक्षेप घेतलेला होता वकिलांना आपल्या, किंवा ह्या समितीमध्ये जे लोक नियुक्त केलेले आहेत बरं का, तर ते लोक त्यांच्या अंडर काम करते त्याच्यामुळं आमच्या बाजूने अहवाल ते देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळं त्या समितीचा समितीवर सर्वोच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश बरं का कोत्ता पल्ले किंवा आणखी एक दुसरा कोणतरी होता या दोघांपैकी एकाची नियुक्ती करावी बरं का असं आपल्या वकिलांना सुचविलं होतं त्याच वेळेस. पण त्यांनी तशी नियुक्ती केली नाही, फक्त त्यांनी म्हणले काय अहवाल येते त्याची वाट तर बघा म्हणले बरं का. तर हे अहवाल मी पूर्ण वाचला बरं का, ते पूर्ण अहवाल वाचल्याच्या नंतर माझ्या असं लक्षामध्ये आलंय बरं का वैयक्तिक माझ्या, ते आज जे आपण काम केलंय बरं का, ते आंदोलन केलंय किंवा जे काय केलंय ते एकदम रास्त केलंय, एकदम रास्त काय की ज्यांना कुणाला हे अहवाल समजला काय ज्यांना समजला त्यांना बरंच काय समजला बरं का. आणि ज्यांना नाही समजला ते लोक संभ्रमामध्ये गेले बरं का. तर त्या अहवालामध्ये ज्या काही बाबी लक्षात आल्या त्या सांगतो बरं का. पहिली बाब अशी आहे की महामंडळात म्हणजे फायद्यात कसं आणता येईल काय, किंवा हे एखाद्या कुठल्या एखाद्या कंपनीकडे देऊन चालविता येईल का काय. ह्याच्यासाठी एक त्यांनी जी MTNL जी कंपनी नेमलेली होती बरं का अभ्यास करण्यासाठी ते त्यांच्याकडे दिलेला आहे म्हणजे त्याचा अहवाल त्यांचा बाकी आहे. एक दुसरा आणखी किंवा तुम्ही महामंडळ कसं फायद्यात आणणार आहोत याचा विचार केला काय, तर त्यांनी सांगितलं की येत्या काळामध्ये आज 17,500 गाड्या एसटीकडे 17,649 काहीतरी गाड्या दाखवल्यात त्यांनी बरं का, त्याच्यामध्ये वाढ करून येत्या 4 वर्षामध्ये 21,000 न्यायचं त्यांचं ध्येय आहे. म्हणजे 21,000 न्यायच्या कशा काय, IISTच्या गाड्या कमी करायच्या, लाल गाड्या किंवा पेट्रोलवर डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बरं का डिझेलवर, आणि इलेक्ट्रिक गाड्या किंवा CNG वर चालणाऱ्या गाड्या या अशा गाड्या प्रायव्हेटवाल्याकडून मागवून घ्यायच्या भाडेतत्वावर काय, त्या गाड्या चालवायच्या बरं का. म्हणजे एकंदरीत जग जाहीर या गाडीचं याचं खाजगीकरण करायचं असा यांचा दावा आहे बरोबर. ह्याच्यावर हे सिद्ध होते बरं का. त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की एसटीचे कर्मचारी ऑलरेडी सरकारीच कर्मचारी बरं का, आणि परत आणखी त्यांना डबल सरकारी करणं म्हणजे हे कुठंतरी कायद्यामध्ये बसण्यासारखं नाही बरं का. हा दुसरा एक मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे काय, ते हा अहवाल की त्यांनी फक्त एसटीच्या संघटनासोबतच चर्चा करून केलेला आहे, संघटना आणि एसटी महामंडळासोबत बरं का. त्याच्या अहवालामध्ये कोर्टानं असं सांगितलं होतं की ह्या अहवालामध्ये कर्मचारी जरी मत जाणून घ्या बरं का, तर याच्यामध्ये त्या अहवालामध्ये असा कुठंच कर्मचाऱ्याचं मत आहे असं कुठं त्यांनी डिक्लेअर केलं नाही बरं का. तर म्हणजे हा अहवाल पूर्ण एकतर्फी असल्यासारखा आहे. कर्मचाऱ्याचं त्यांनीच काय सांगितलं होतं, कर्मचाऱ्यासोबत चर्चा करा आणि इतर संघटनेसोबत सुद्धा चर्चा करा बरं का. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यासोबत चर्चा हा शब्दच आलेला नाही बरोबर. पुन्हा चौथी गोष्ट, या अहवाल देताना त्यांनी काय सांगितलं की आर्थिक बाजू काय, ते करायला वेळ लागेल आणि ते परवडण्यासारखं नाही काय, आणि ह्याच्यामुळे म्हणजे काहीतरी निर्माण होऊ शकते म्हणजे पेच प्रसंग निर्माण होऊ शकते काय. मग जर त्यांना विलिनीकरण करण्यासाठी पेच प्रसंग निर्माण होऊ शकते तर खाजगीकरण करण्यासाठी पेच प्रसंग निर्माण होऊ शकते का बरोबर. तर त्यांचा खाजगीकरणाचा दावा आहे त्यांचा तर स्पष्ट व्हायलाय बरं का. आणि ह्या सगळ्या गोष्टी कोर्टामध्ये आता उद्या उघड्या होणार आहेत. त्याच्यामुळं त्याने सांगितलं 10 तारखेपर्यंत तुम्ही कामावर हजर व्हा, म्हणजे 11 तारखेला कोर्टामध्ये जर निकाल लागला तर यांना तोंड कशी पडावं लागेल यांना. आणि ह्याच्या अगोदर 17 अहवालामध्ये कोर्टानं सांगितलं होतं की असं करून तुम्ही एसटीचं खाजगीकरण करता लागेल एसटी विकून टाकताल काय, 17 अहवालामध्ये काय. आता ह्या समितीच्या अहवालामध्ये त्यांनी तेच नमूद केलं की आमचा विचार आहे किंवा एक तर खाजगीला चालवायला यायचं काय, किंवा
खाजगी कंपनीच्या गाड्या घेऊ घेऊ त्या गाड्या चालवायच्या काय तर खाजगी कंपनीच्या गाड्या घेतल्यानंतर गाड्या कशा चालत्याल नाही आज तुम्ही शिवशाही घेतली ती लॉसमध्ये चालली काय तुम्ही शिवनेरी घेतली ती लॉसमध्ये चालली काय मग ह्या सगळ्या गोष्टी कोर्टामध्ये डिक्लेअर होणार आणि तो अहवाल आपल्याला स्वीकारायचा असा काय नाही कारण का ते काय कोर्टाचा आदेश नाही काय किंवा ते मुख्यमंत्र्याचं ते वैयक्तिक मत नाही बरं का पण विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा त्यांनी अहवाल दिला नाही ना तेच ना विरोधी पक्षाला दिला नाही ज्या सभासदाची मंजुरी पाहिजे त्यांना सुद्धा त्यांनी अहवाल दिला नाही फक्त त्यांनी अहवाल वाचून दाखवला आणि मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असं डायरेक्ट त्यांनी हे करून टाकलं बोलून टाकलं काय आणि प्रत्येक वेळा फक्त अनिल परब आणि अजित पवार हे दोघं द्यायले तिसरा व्यक्ती कुणीच देईना काय आणि फडणवीसनं काय सांगितलं की तो अहवाल मी पूर्ण वाचलेला नाही वाचल्याच्या नंतर मी त्याच्यावर काय ते भाष्य करीन बरं का विलीनीकरण जरी येत नसलं तर त्याच्यासाठी काहीतरी समय म्हणजे त्याच्या समस्ये काहीतरी तुम्हाला दुसरी उपाययोजना त्याला करावं लागेल पुन्हा त्या अहवालामध्ये दुसरी गोष्ट नमूद केली बरं का की पुढील 4 वर्ष फक्त किती पुढील 4 वर्ष फक्त कर्मचाऱ्याचे पगार पिगार देणे येण्यासाठी म्हणजे 3 वर्ष यांचं सरकार राहणार बरं का दोन वर्ष निघून गेलेत 3 वर्ष यांचं सरकार राहणार 3 वर्षाच्या नंतर बरं का दुसरं सरकार कोणतं येईल ते बघून घेईल काय करायचे ते फक्त 4 वर्ष फक्त आपलं सरकार आहे तोपर्यंत त्यांना 100% माहिती आहे की पुढच्या वेळेस आपण येणार नाही 100% यांना 100% माहिती आहे की पुढच्या वेळेस आपण येणार नाही का आपले काम चांगले नाहीत काय धडधड आपण द्वारे करायला लबड्या करायला त्यांना माहित आहे कोणताच मतदान त्यांना देणार नाही थांबणे एसटी वालाच नाही कुणी देणार नाही मतदान यायला का आता या सगळ्या गोष्टी सगळ्या समोर यायला तर एसटीचं आलं त्या तुमच्या पोलीस भरतीचा घोटाळा आला तुमच्या शिक्षक भरतीचा घोटाळा आला काय हो ना आरोग्य भरतीचा घोटाळा आला तुमच्या त्या शिडकोचा घोटाळा आला काय हो ना तर असं कुठलंच प्रकरण नाही की दिबीगर घोटाळ्याचं आहे असं तर यांना मतदान कोण करेल काय तर यांना धडधड माहिती आहे आपण येणार ना मग फक्त 4 वर्षे म्हणजे यांचे राहिलेले 3 वर्ष पुढचं 1 वर्ष काय मग त्याच्यानंतर एसटी महामंडळाचं काय व्हायचं ते होऊ द्या म्हणजे स्वतःची पोळी फक्त भाजून घ्यायची पुन्हा मोकळं व्हायचं काय आणि तिथून पुढे मग फक्त 4 वर्ष तर तो सरकार तडजोड करणार 4 वर्षाच्या नंतर पुन्हा एसटी महामंडळ डबघायला गेलं तर काय करायचं विकून टाकायचं त्यांचं तेच ध्येय आहे ना हा त्याच्यामुळे आज जो आपण काही निर्णय घेतलाय बरं का तो एकदम रास्ता आहे एकतर मरू नाही तर वाचू बरं का ते ती धमकी द्यायचं काम त्याची ती धमकी द्यायचं काम करायले तर अहवाल मी पूर्ण वाचलाय त्या अहवालावर एका जणाची बी सही नाही बरी मुख्यमंत्र्याची सही नाही बरी विरोधी पक्ष नेत्याची सही नाही काय किंवा कोणाची सही नाही आणि दुसरी गोष्ट काय माहित आहे का त्यांनी कोर्टात सांगितलं होतं की अहवाल तुम्ही ओपन करू नका बरं का इथं विधानसभेमध्ये तो अहवाल यायच्या अगोदर बरं का विलास बडेला काय माहिती हा तो पत्रकाराकडे कसा काय गेला आज या आदल्या दिवशी कशी काय बातमी लिखी झाली हो ना बरं का एवढी यांना घाई का सुटली हो ना बरोबर जर कोर्टामध्ये लिक करायचं नाही समोरच्या वकिलाला द्यायचा नाही तर मग तुम्ही पत्रकाराला कसा काय अहवाल दिला बरोबर आहे बरोबर का नाही म्हणजे ही सगळी तुमची जाणीवपूर्वक खेळी आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा आणखी परब न सांगितलं की 10 तारखेपर्यंत तुम्ही कामावर हजर व्हा अल्टिमेट म्हणून का आता 11 तारखेला कोर्टाची तारीख आहे ह्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये गौडबंगल काय आहे 10 तारखेला द्यायच्या ऐवजी सांगायचं ना या 24 तासामध्ये हजर व्हा म्हणून हो बरोबर का नाही एवढे दिवस 10 तारखेपर्यंत का बरोबर का नाही पहिलं कसं तुम्ही 24 तास दिलं 12 तासाचं दिलं 2 दिवसात जी मुंबईला आहे ती परवा दिवशी हजर होऊ शकते असं बोललो आता 10 तारीख का हो ना 6 दिवस आणि त्या अहवालामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की यांना भविष्यामध्ये एसटी महामंडळाचं खाजगीकरण करायचंय बरं का आणि एवढी मोठी जबाबदारी सरकार उचलू शकत नाही किंवा यांना यांच्या ठराविक लोकांना या महामंडळ विकायचंय बरं का कर्मचारी मेले का आणि जनता मेली का यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही फक्त दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत ही मीडियाच्या समोर बोलताना त्याच्या चेहऱ्यावर थोडं सुद्धा तेज नव्हतं अनिल परबच्या बरं का बघितलं का तुम्ही बघितलं ना
कुठल्याही प्रकारचं तेज नव्हतं. उग बोलायचं म्हणून काहीतरी बोलू लागला ते बी आणि अजित पवार बी, बर का, त्याच्यामुळं आणि त्याला कुणी प्रतिसाद दिला त्याला ह्या बी गोष्टी माहीत होत्या. उग आपलं ठोकायचं म्हणून काहीतरी ठोकायले. बरोबर आहे. आपल्या लेबर काम आहेत म्हणा की आपल्या लेबर मध्ये कोण जाणार आहे आता? कोणी जाणार नाही. परत त्याने सांगितलंय की ज्यांचे बर्थ थर्पी आहेत त्यांना कोर्टा म्हणजे जसे जसं एस टी महामंडळ स्टेप बाय स्टेप कोर्टात जाऊन हे करील त्या पद्धतीनं त्यांच्या निलंबन उठवण्यात येईल. नाही त्यांनी काय सांगितलंय ज्यांना निलंबित केलं ज्याच्यावर कारवाई झाली नाही बर का, अशाने कामावर यावं. ज्यांना निलंबित केलंय त्यांनी कामावर जावं, त्यांचं निलंबन वापस घेतलं जाईल बर का. आणि ज्यांना बडतर्फीची नोटीस दिली अशाची नोटीस वापस घेतली जाईल. आणि ज्यांना बडतर्फ केलंय बर का, त्यांनी जाऊन अपील करावं. अपील म्हणजे आपलं जे एस टी महामंडळाकडे अपील असते का ना, पहिला अपील दुसरा अपील काय तसं अपील करावं. अपील केल्याच्या नंतर मग त्यांना त्यांचा विचार केला जाईल बर का, त्यांना भी घेतलं जाईल. उद्याच्याला आपण अपील करायचं म्हणजे आपण गुन्हेगार गुन्हेगार बरोबर ना. आम्ही गुन्हा केला ना आम्हाला माफ करा आणि आम्हाला संधी द्या बरोबर ना. बरोबर आहे. आणि त्यांच्या मनात आलं तुम्ही लिहून दिलं आम्हाला त्याच्या मनात आलं डायरेक्ट डिसमिस केलं म्हणजे मग काय करा, काय करायचं बरोबर ना. तोंड बघू बघू तोंड बघू बघू घेतील का मर कुणाच्या वर्षाचं, 2 वर्षाचं, 3 वर्षाचं इन्क्रीमेंट खाते काय. मग जर सगळ्यांना आंदोलन केलं असेल तर सगळ्याला शिक्षा काय. आणि जर सगळ्यांना आंदोलन केलं नसतं तर एकाला तरी शिक्षा करायचं राज्य मंडळाला हो ना. बरोबर नाही. बरोबर आहे. चालते बघू काय ते फोन आला होता म्हणून फोन केला तुम्हाला. चालेल चालेल. मग आता क्लिप व्हायरल करू का ते का, काय करायचं ते करा, काही टेन्शन घेऊ नका. चालेल 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 ठीक आहे. ठीक आहे.